आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. कोण आहे गोलंदाज? सचिन पुढे काय? सचिन पवार पहिलं षटक टाकण्यासाठी या दरम्यान आपण पाहतोय. आणि पहिल्याच षटकातले पहिला चेंडू अतिशय सुरे टाकला गेला, पहिला चेंडू डॉट टाकला गेलेला आहे. स्ट्राईकला आहे फलंदाज तो अरुण. आणि या दरम्यान चेंडू मिडलला जेल या दरम्यान झालाय आणि अरुण खंडे सारखा फलंदाज शून्यावर दिला. अरुण याने सूर्य अरुणचा अरुण झालाच नाही, त्या सूर्याला ग्रहण लागलं आणि शून्यावरती अरुणला परतावा लागलं. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या दरम्यान आपण पाहिला, जो संदीप गाडेला जो गेलाय, चार बळी त्याने एका सामन्याचे घेतलेले आहेत. पहिल्या सामन्यात हनुमंतदादा कंद फायटर्स या संघाला पराभव स्वीकारावा लागला. शेळगाव विलेमन संघाने पहिल्या सामन्यात बाजी मारली तर दुसऱ्या सामन्यात आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना जो सुरू झालाय तो दुसरा सामना सिंहगड ट्रॅकर्स डोंजे यांच्या विरोधात योगेश भाऊ नाटक जांभवडे मावळ खेड यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मावळ तालुक्यातले आणि खेड तालुक्यातले बरेचसे खेळाडू या संघात खेळताना पाहायला मिळतात. ग्रामीण हाफ आहे आणि या ग्रामीण हाफमध्ये आपल्याला पाहिजे अर्थात ग्रामीण भागातील फक्त खेळाडू असावेत, मग ते कोणत्याही गावातले असतील तरी चालतील पण तिथे ग्रामीण असावेत हे बंधन आहे. तेहीपेक्षा पुणे जिल्हा मर्यादित असावेत कारण ही क्रिकेटची स्पर्धा पुणे जिल्हा मर्यादित आहे. पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसणार नाहीत. गोलंदाज तयार उजव्या हाताने, हो सॉरी डावखुरातने मारा असेल, चेंडू पोचला गेला आहे मिडॉनच्या दिशेने. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडस खराब परंतु तिचा फायदा घेतला गेला नाही. एक धावेल धापलिंगिकने वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता एक अर्थात सुरुवात झाली एका धावसंख्येने आणि एक फलंदाज जो अरुण खंडे वाड्या गावातला राजगुरुनगर खेड वाडा गावातला असणारा जो खेळाडू शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन अगदी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एक आले दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दोन धावा या तर म्हणजे मिळत आहेत आणि ह्या दोन धावा जे मिळणार आहेत त्या अजित सातकर याला. एक एक धाव अतिशय महत्वाचे आहे. इथं दोन धावा इष्टरक्षकाची भूमिका पार पाडणारा इष्टरक्षक जो आहे सचिन कंक संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्याकडून झाली थोडीशी खराब कामगिरी. वास्तविक पाहता हा पहिला सामना त्यामुळे बऱ्याचशा या दरम्यान चेंडू हवेत असेल आणि सचिन कंक याच्याकडून परत एकदा खराब कामगिरी होत नाही पाहिली मध्ये. अजित सातकर याला मिळाले जीवदान. या चुकांच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो प्रकाश झोतातील सामने फारसे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सराव जरी केला असेल तर कुठेतरी सोसायटीच्या मर्क्युरी लाईटमध्ये याचा सराव असतो. ग्रामीण भागात हा सराव पाहायलाच मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये दिवसभर सूर्यप्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत सराव केला जातो. आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आत खेळणारे जे काही खेळाडू आहेत त्यातले जवळपास 70 ते 80% खेळाडू हे आजच्या लॉर्ड्समधले आपण जर पाहिले ग्रामीण भागातले नाईट क्रिकेटच्या स्पर्धा फारशा खेळलेल्या पाहायला मिळत नाही. या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणला जेव्हा पाय थोडासा घसरलाय परंतु श्री खुणे आपण पाहतोय श्रीकांत खुणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक खूप मोठं नाव आहे श्रीकांत खुणेचं. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रीकांत खुणेचं खूप मोठं नाव आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमता फलंदाजी करत असताना योगेश भाऊ नाटक जांभवडे 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्या. या अगोदरचा सामना बऱ्याच जणांनी पाहिला. ज्यावेळेस पहिलं षटक संपलं पहिल्या षटक ज्यावेळेस संपलं गेलं पहिल्या डावातील त्यावेळेस धावा होत्या 15 आणि ज्यावेळेस पहिल्या सामन्यातलं दुसऱ्या डावातलं पहिलं षटक संपलं धावा होत्या 20. पण आत्ताची परिस्थिती पहा, अचानक खेळपट्टीने रंग बदलला, फक्त 5 धावा आहेत.
रंग बदलले खेळपट्टीने असं म्हणणं हरकत नाही. या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजय आवळे सर आणि गणेश साळवी सर आहेत, दुसऱ्या बाजूने संजय भालेराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरिंगची भूमिका क्रिकेट अपडेटर आपण पाहतोय आमचे अमित बाबा ठवाळ. यावर्षी शिवसागर लिजन जुन्नर संघाने JPL करंडक जो हातामध्ये घेतला त्या संघाचे प्रशिक्षक म्हणून कोच म्हणून जबाबदारी पार पाडणारे अमित बाबा ठवाळ आहेत. आणि महाराष्ट्रातले एक नावाजलेले क्रिकेट अपडेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अमित बाबा ठवाळ स्कोरिंगची भूमिका या दरम्यान अगदी बजावत आहेत. श्रीकांत खुणे आलाय ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो गोलंदाजी मार्गावरती. दैदीप्यमान ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय टीनेज क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह जे केलं जात आहे. श्रीकांत खुणे तयार असेल स्ट्राईकला असेल फलंदाज अमित. या दरम्यान चेंडू मिड विकेटला महेश शतक. सगळ्यात महत्वाचं काय मगाशी सांगितल्याप्रमाणे चेंडू केव्हाही कधीही कुठेही हरवला नवीन चेंडू आहे. चेंडू हे जुने दिले जाणार नाहीत, नवीन चेंडूंचा वापर केला जाईल. मग पाच म्हणजे सहा षटकांच्या सामन्यामध्ये जर 5.4 षटकामध्ये चेंडू जर हरवला तर शेवटच्या दोन चेंडूंसाठी सुद्धा हा नवीन चेंडू असणार आहे. बोला नवीन चेंडू बॉल त्या मैदानाच्या आत. ओके सापडलाय धन्यवाद. ज्यांनी चेंडू आणला ना त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच असतील कारण मैदानाच्या आतमध्ये लाईट्स आहेत मैदानाच्या बाहेर नाही. पण तरीही चेंडू जो काय दूरवरती पोहोचला होता तो चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन असेल. नेल्सन अंक आपण पाहिला जो मैदानाच्या आतमध्ये होता 1.1 ओव्हरमध्ये एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपळ करत होता. आणि नेल्सन अंक क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो परंतु यावेळेस काय अशुभ ठरताना पाहायला मिळाला नाही. अमित स्ट्राईकला जो खेळतोय डॉट चेंडू आपण पाहिला आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहायचंय. नेल्सन अंक खरा ठरला आणि पहा अमित राऊत बाद. नवीन फलंदाजी आता अमित राऊतच्या जागेवरती तो बंटी सोनोने महाराष्ट्र पोलीस आहे. बंटी सोनोने श्रीकांत पाहतोय आपण एक लाच बाब गोलंदाजी करताना पाहिले होते. एक षटकार जरी त्याला खेळला गेला असेल परंतु जसे तसं प्रत्युत्तर त्याच्याकडून पाहायला मिळालं त्यांनी अमित राऊतला बाद केलं. या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत असणार आहे. जेल हो जेल सुटला आणि या दरम्यान धावबाची संधी असेल आणि ती सुद्धा संधी गमवली. दोन धावा आल्या तिसरीचा प्रयत्न नका. अजित सातकरला जीवदान मिळते. श्रीकांत खुणे गोलंदाजी मार्क करतो आपण जे पाहतोय आणि अजित सातकर फलंदाजी मार्क करत असताना अजितला मिळाली जीवदान ज्याच्याकडून जेल सुटला गेलाय तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रमेश. अर्थात या संघातला एक चांगला खेळाडू आहे, या संघातला एक चांगला कॅचर पोझिशनवरती असणारा खेळाडू आहे. आणि हा चेंडू अगदी गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू निश्चित प्रमाण आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट टाकला जातोय. चेंडू डॉट असणार आहे. निर्धाव असेल. धापाला किती धावा संख्या असतील ती 13 धावा आणि एकूण फलंदाज बाद येते 2-2 बाद 13 धावा आहे. षटक्रमांक दुसरा चालू असताना श्रीकांत यार परत एकदा हा चेंडू अजितसाठी जोरदार टाकला जातोय. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं षटक क्रमांक 2 संपल्यानंतर धावपळीवरती धावा संख्या आपण पाहतोय 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पॉवर प्लेमध्ये धाव आल्या त्या फक्त 13 धावा
त्यापैकी एका चेंडूवरती एक षटकार आलेला आहे. बाकी सगळ्या सिंगल डबलच्या रूपाने धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसागर लिजंड या टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. विजेते कर्णधार जेपीएल करंडक सुमित भंडारी, त्याचबरोबर आमचे मित्र पापा कुरेशी उपस्थित आहेत. अर्थात शिवसागर लिजंडमधले बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो उपस्थित आहे, त्यामध्ये भरत कर्डिले आहेत, त्यानंतर अक्की बेपारी आहे, अज्जी बेपारी आहे, त्याबरोबर अक्षय राजपूत या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सचिन पवार जो गोलंदाजी मार्ग होते आपल्याला पाहायला होते. हा चेंडू सुरे टाकला जातोय, समजू शकत नाही बंटी सोनूने स्ट्राईकचा फलंदाज. लाईट्समॅन कोण असेल तर परत एकदा विनंती, आपण संपर्क साधायचा आहे. लाईट्समॅन रिवर्स, क्या बात है, जितनी तारीफ कीजिए ना उतनी चेहरा सरकार. आणि या दरम्यान पुढच्या चिनवरती झेल घेतला आणि फलंदाज बाद. पोडदोप द्यायचे आहेत शिवसागर लिजन जुन्नर आणि बारामती यंगर्स बारामती. प्लेइंग इलेव्हन कंपल्सरी आहे. खूप दूरवरून चेंडू खेळून काढचा प्रयत्न केला होता अजित सातकरने, चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. धावपळीची धावसंख्या स्थिर असेल, ती आता 20 धाव आहेत. तीन फलंदाजे बाद आहेत, त्या तीन फलंदाजांमध्ये आपण जर पाहिलं तर बाद होणारे जे काय फलंदाज आहेत, अमित राऊत बाद झालाय, त्याचबरोबर अरुण खंडे तोही बाद झालाय आणि बंटी सोनोने, असे तीन तगडे फलंदाज यांच्यावरती खूप मोठी भिस्त होती सांगायची, असे तीनही फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेले. डाकुरातने परत एकदा मारा, तेज तर्रार गोलंदाजी सचिन पवार याची, षटक क्रमांक संपलं जाईल तिसरं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबाईलमध्ये धावपालिकेवरती धाव संख्या 20 धावा.
चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पाहिल्यामध्ये, आणि वास्तविक पात आज आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक वर्ग आहेत जे ऑनलाईन या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला जे पाहिल्यामध्ये आहेत. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या क्षेत्ररक्षण थोडस खराब होतोय, धावपाची संधी असेल आणि या दरम्यान दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक वाढला जातोय, संघाची धावसंख्या 22 धाव आहेत. तीन गड्यांच्या मोबाईलमध्ये सहा षटकांची लढत या ठिकाणी आपण जे पाहतोय. परत एकदा हा चेंडू समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बसल्या कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण परत एकदा थोडस खराब होईल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव परत एकदा मिळेल. सिंगल डबल वरती जास्त जास्त भर आपल्याला जो पाहिला जो आहे तो कुलदीप धायबर आणि अजित सातकर याचा, श्रीकांत खुणे उर्फ श्री गोलंदाजीवरती आपण जे पाहतोय. परत एकदा चेंडू लॉंग ऑफला पोहोचलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती, चेंडू उचलला आणि चेंडू बसला सीमारच्या बाहेर 4 रन चौका. आपण पाहिलं अगदी समोरच चेंडू होता, परंतु चेंडू अडवत असताना चेंडूने अचानक उसळी घेतली आणि चेंडू बसला सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावपळीचा धावसंख्या 27 धावा, 27 लॉस ऑफ 3 विकेट. आणि अजित सातकर बिगिट करतोय, चेंडू हवेत, झेल झाला आणि फलंदाज बाद. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय सचिन दादा खांडवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे दाजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट वेडा माणूस म्हणून सचिन दादांना जे ओळखलं जातं. महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा क्रिकेट पाहण्यासाठी जाणारे एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणून सचिन दादांकडे जे पाहिलं जातं त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असेल. बापू चकते उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चौथा फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो आता निलेश राऊत. परत एकदा हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान आले एक सिंगल आणि एका सिंगल चेरपाने धावफलक वाढतोय, संघाची धावसंख्या 28 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा कॅपमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, उंच पुरासा खेळू आहे क्षेत्ररक्षण. या दरम्यान लाल जवाब फिकी सुरेख, धावबाची संधी. मयूर आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. दोन धावा येतील, षटक क्रमांक संपलं जाईल. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालेकर धावसंख्या 4-32 धावा, 30 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर, शेवटचे 2 षटक बाकी आहेत. स्लॉग ओव्हर निश्चित प्रमाणात ज्यांना म्हणता येईल, शेवटच्या 12 चेंडूमध्ये कमसे कम अजूनही आपण जर पाहिलं तर एक 20-25 धावा येणं सगळ्यात गरजेचं असणार आहे. धापड्या धावसंख्या आपण पाहतोय, एकने पुढे जाईल संघाची धावसंख्या.
ओ हा चेंडू खराब रित्या निश्चित प्रमाणात जो टाकला गेलाय, चेंडू बसला सीमारेषेच्या बाहेर, बाई चरपणे हा चौका। डीजे आकाश। दरम्यान पर चेंडू आपण पाहतोय, चेंडू पोहोचला गेलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षण परत एकदा खराब। त्या दरम्यान फक्त एक सिंगल येईल आणि का सिंगलच्या रूपाने धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या 36, धावा 5वं षटक चालू आहे, 4 फलंदाज बाद आहेत, 4×5=36 धाव आहेत। गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्ग होती, परत एकदा आपण पाहतोय आणि हा चेंडू हळूवारपणे जो टाकला जातोय कुलदीपच्या बॅटवरती चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळणार नाही। चेंडूप्रमाणे डॉट चेंडू निर्धाव असेल, धावपळ धावसंख्या स्थिर 36 धाव आहे, 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 5वं षटक चालू असताना, 5व्या षटकातला शेवटचा चेंडू आहे। या दरम्यान चेंडू हवेत असेल, यावेळेस चेंडू परत एकदा आपण पाहिलंय आणि फलंदाज धावबाद श्रीकांत खुणे। कुलदीप धायबरला जीवदान, परंतु निलेश राऊतला परतावा लागेल, एक सिंगल आली, 37 धाव आहेत, 5 फलंदाज बाद, 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 या चेंडू पूर्णपणे हवेत असेल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, त्या दरम्यान धावपाची संधी असेल आणि 2 धावा। खूप चांगल्या प्रकारची मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून केली जाते, 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्या धावपळक वाढेल 39 तरी नाही। हा चेंडू यावेळेस परत एकदा हातातून सटकलाय, बाईच्या रूपाने एक धाव असणार आहे। ओ बाई, बाईच्या रूपाने मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, 2 धावा आल्यात बाईच्या रूपाने, धावपळक 2 ने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 41-41। चेतन काळंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, कॅप्टन आहेत, ज्यांना कॅप्टनच म्हणतात, यंगर्स 12 मध्ये बिग हिट केलाय, चेंडू पोहोचलाय मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर, चेंडू 1 बाउंस, 4 रन। स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतो, जो फलंदाज जो आहे तो योगेश सांगबोर, खूप मोठं आक्रमण केलं होतं, काऊ कॉर्नर मध्ये खेळलेला सूर्यप्रकाशचा फटका आपण तो पाहिला, धावपळक धावसंख्या अर्धशतक संघाचं जे पूर्ण झालेलं आहे,
हा चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतोय रमेश पवारचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल. फाईट बॉल धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 46 धावा 46 रन. बघता बघता अर्धशतकाच्या जवळपास संघ जाऊन जे पोहोचलेला आहे. 46 धावा आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय लॉंग बॉलला फलंदाज बाद या दरम्यान परत एकदा आपण पाहिलं चेंडू हवेत आहे परंतु नवीन मॅच स्टँडवरती चेंडू जाऊन जे पडलाय एक सिंगल असेल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न देखील केला गेला नाही. स्ट्राईकला आता फलंदाज आपण पाहतोय. जो स्ट्राईकला फलंदाज आलाय तो अश्व भंडलकर स्वतः भाऊ मैदानाच्या आत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय भाऊ उर्वरित चेंडूवरती कितपत धावा बनवत आहे ते आपल्याला पाहिजे. उजवाताने हो हा चेंडू पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव असेल. या दरम्यान चेंडू हवे जेल झाला फलंदाज बा चला टॉस साठी ताबडतोब यायचे बोथ कॅप्टन. सत्तेचाळीस धावा धावपळीवर आपण पाहिलेल्या आहेत ज्या बनवल्या गेल्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि एकूण फलंदाज जे बाद झालेत ते 7 फलंदाज बाद झालेत. पण जे काय एकूण 9 फलंदाज खेळण्यासाठी आले होते या 9 फलंदाजांचं आपण कामगिरी जर पाहिली तर कोणत्याच फलंदाजाने दुहेरी अंकात मजल मारलेली नाही. अरुण खंडे शून्यावरती बाद झाला. अमित राऊत हा 8 वरती बाद झाला. अजित सतकर 9 वरती बाद झाला. बंटी सोनोने 6 वरती बाद झाला. कुलदीप धायबर 9 वरती नाबाद राहिला. निलेश राऊत 3 वरती बाद झाला. योगेश सांबोर 4 वरती बाद झाला. तर अशोक मंडलकर 0 वरती नाबाद. अशोक मंडलकर मात्र बाद झालेत. एकूण 8 फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते. सचिन पवार 2 षटक 12 धावा 2 फलंदाज बाद केले आहेत. श्रीकांत कोणे 2 षटक 18 धावा 2 फलंदाज बाद केलेत. शेखर रायकर यांनी जी गोलंदाजी केली लाजबाब गोलंदाजी. विकेट जरी मिळाल्या नसल्या परंतु स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केले एका षटकामध्ये. तो दुसऱ्या बाजूने रमेश पवारने 2 बळी मिळवले पण 10 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च होताना त्याला पाहायला मिळाल्या. एकूण बनवल्या गेल्या त्या 47 48 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. टॉस या ठिकाणी आपण जो करणार आहोत यंगर्स 12 मध्ये कॅप्टन चालायचंय चेतन काळंगे आणि त्याचबरोबर शिवसागर लिजन जुन्नर या संघाचा असणारा कॅप्टन
सुमित भंडारे दोघांना विनंती असेल टॉससाठी आपण ताबडतोब जाईल. शिवसागर लिजन जुन्नर संघामध्ये आपण जर पाहिलं प्लेइंग इलेव्हन आमच्यापर्यंत पोहोचली. अज्जू कुरेशी, मोहन महाकाळ उर्फ गुंड्या, हमीद सय्यद, अमोल घोडेकर, पापा कुरेशी, आकिब बेपारी, सुमित भंडारे, नागेश खंडागळे, अनिश शेख, राजू पाटे, भरत कळडिले. तर बारावी आणि तेराव्याच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर बापू चकते आणि खास करून अगदी सचिन जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. यंगर्स बारामती या संघातली प्लेइंग इलेव्हन आपण पाहिली. आसिफ सय्यद आहे, भरत कदम, चेतन काळंगे, असीम शेख, हर्ष मोरे, संतोष, त्यानंतर विक्रांत निंबाळकर, संदीप जगताप, कुणाल निकम, मयूर क्षीरसागर, प्रवीण भोसले आणि मारामान तेरव्याच्या भूमिकेमध्ये रणजित आणि अभिजित एकशिंगे. असे असणारे प्लेइंग इलेव्हन यानंतरच्या सामन्याची जे असणार आहे. पण आत्ता ज्या काही 47 बनवले आहेत 48 बनवायचे आहेत आणि 48 धाबा कशा होत आहेत हे ऐकण्यासाठी जाऊया परत एकदा आपण नरेश डोमे सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो 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 खर तर पहिला सामना बघितला होता आपण 57 धावांचा 4 षटकात धुवा उडाला आणि दुसरा सामना फक्त 47 धावा. बाबा टार्गेट स्कोर 48 धावांची गरज जिंकण्यासाठी. योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठान जांभवडे खेड यांच्या विरोधात कुठली टीम आहे सिंहगड ट्रॅकर्स डोंजे. या दोन संघामध्ये ही लढाई डोंजे विरुद्ध खेड अशी लढाई. खरं तर पहिलाच हा चेंडू अप्रतिम होता खरं तर गणेश वाडेकरचा. एक धाव इथे मिळाली आणि धावफलकाला सुरुवात झाली. काय स्कोर आहे? 2. नाणेफेक आपण करतोय पुढच्या सामन्याची. मला वाटतंय जुन्नरच्या टीमचं नाव काय? जुन्नर विरुद्ध बारामती असा सामना यानंतर होणार आहे. शिवसागर लिजेंड्स जुन्नर. वा, बाबाची टीम आहे. आणि ऑपोजिट बारामती यंगर्स. या दोन संघामध्ये वाह वाह देखना दिमागदार षटकार. तर नाणेफेकेचा कौल करण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय सन्माननीय नितीन दादा टिंगरे यांना. आपण या आणि टॉस करा. दोन्ही संघनायक सुमित भंडारी, संघनायक शिवसागर लिजेंड जुन्नर आणि बारामती यंगर्स संघनायक गेल्या कित्येक वर्ष या संघाचं नेतृत्व करत आहेत चेतन काळंगे. नितीन दादा टिंगरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकेचा कौल संपन्न होणार आहे. दरम्यान मैदानामध्ये बघा 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तिथे षटकारांची सरबत्ती सुरू झाली. एक षटकार ठोकत इशारा दिलेला आहे फलंदाज लेफ्ट हँड मयूर कारंडे स्ट्राइक एंडला. वा, पुन्हा एकदा मयूरचा हा दिमागदार ताकदवान षटकार. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय षटकार आणि षटकार. षटकार खेळणं आता ही फारशी काही अवघड गोष्ट राहिली नाही. पूर्वी एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जायचा, अलीकडं एकेरी दुहेरी धावा दुर्मिळ झालेल्या आहेत. लागोपाठचे दोन षटकार ठोकल्यानंतर तिसऱ्या षटकाराच्या उंबरट्यावरती उभा आहे. मला वाटते काही बक्षीस सुद्धा असू शकतात लागोपाठच्या तीन षटकारांसाठी. त्याची माहिती
माझ्याकडे नसली तरी देखील तीन षटकार लागोपाठ खेचणं हे सुद्धा एक मोठी उपलब्धी असते, मोठं यश असतं किंवा एक अभिमानानं मिरवण्यासारखा तो प्रसंग असतो. आणि त्यामुळे कुठलाही फलंदाज अजिबात मागे हटणार नाही इथे की मला तीन षटकार खेळायचे. सचिन कंक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय लागोपाठच्या तीन षटकारांसाठी. मयूर कारंडेला आणि अनेक नवीन खेळाडू, मयूर कारंडेला मी क्वचितच माझ्या समोर खेळताना बघितलं असेल आणि आज त्याची बॅटिंग बघितल्यानंतर निश्चित प्रभावित करणारी त्याची फलंदाजी बघायला मिळते. परत एकदा मयूर कारंडे ऑन स्ट्राईक. गणेश वाडेकर या ताकदवान गोलंदाजाला इथे चढवलेले दोन षटकार. पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू स्क्वेअर लेग चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली येतोय मात्र झेल होऊ शकत नाही, चेंडू जमिनीवरती पडतोय. जीवदान मिळालंय मयूर कारंडेला. याबरोबर एक धाव धाव फलकावरती पुढे जाईल. 14 धावा 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. सुरुवात चांगली आहे. लागोपाठचे तीन षटकार खेळू शकला नसला मयूर कारंडे, तरी देखील त्याला तिथे जीवदान मिळाले. मला वाटतं अश्विन भाऊ बंडलकर तिथे असावेत आणि त्यांच्याकडून झेल सुटलाय. असं झेल कन्वर्ट होणं गरजेचं आहे. खेडचा संघ देखील ओपन क्रिकेटमधील हा एक स्ट्रॉंग संघ आहे. परंतु मी मगाशी सांगितलं की दिवस रात्र सामन्यांचा अनुभव कमी आहे आमच्या पुण्यातल्या किंवा या परिसरातल्या खेळाडूंकडे. मगाशी देखील आपण पाहिलं तर हवेली क्रिकेट संघाला देखील गुणवत्ता चांगली असून देखील त्यांना तितका परफॉर्मन्स मैदानामध्ये दाखवता आला नाही. आता खेड संघ देखील थोडासा डॉमिनेट होतो इथे, परंतु नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकाला परत एकदा पुढे घेऊन जाईल. धावफलक दाखवतोय 15 धावा, फ्री हिट असेल नेक्स्ट बॉलला. गणेश वाडेकर पुणे पोलीस सेवा करत असलेला हा खेळाडू, अहोरात्र सेवा आणि त्याचबरोबर खेळ. ओहो अप्रतिम सुरेख शॉट आहे हा आणि निश्चित षटकार. पहिल्याच षटकामध्ये विजयाची पायाभरणी केली असं म्हणलं आपण तरी वावगं ठरणार नाही, कारण जवळपास 21 धावा धावफलकावरती दिसत आहेत. 21 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. एकही फलंदाज बाद नसताना 21 धावा एक चांगली सुरुवात आहे. आणि समोर आव्हान आता फक्त 48 धावांचं होतं आणि 30 चेंडू आता शिल्लक असेल. धावा बनवायला लागतील त्या 37 बरोबर ना, नाही 27. 30 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. या परिस्थितीमध्ये खेडचा संघ परत एकदा कसा येतोय सामन्यामध्ये पाहणं खरं तर उत्सुकता असेल या सामन्यामध्ये. आपल्या सर्वांनाच रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. परंतु मयूर कारंडेचा झंझावात बघितला आणि दुसऱ्या बाजूला दुसरा नॉन स्ट्रायकर खेळाडू श्रीकांत खुणेचा झंझावात बघितला तर मला वाटतं या दोघांना अडवणं आता खूप अवघड होणार आहे. धावा अक्षरशः धबधब्यासारखे व्हायला लागलेले आहेत आणि धबधबा ज्यावेळेस वाहतो ना तो ज्यावेळेस रौद्ररूप धारण करतो, ज्यावेळेस तो मंद वाहत असतो, झरा म्हणून वाहत असतो, त्यावेळेस त्याच्या खाली आस्वाद घेता येऊ शकतो, तुषारांचा आस्वाद घेता येऊ शकतो. परंतु धबधबा जर रौद्ररूप धारण करत असेल तर त्याच्या खाली उभं राहण्याची धाडस कुणी करणार नाही. पाहायचं या झंझावाताला अडवणार कोण याचं उत्तर थोड्या वेळानंतर आपल्याला बघायला मिळते की काय. अमित राऊतनं स्वतः हातामध्ये चेंडू घेतलाय, संघनायक आहे आणि खूप वेळा खूप अनुभव आहे अशा परिस्थितीमधून सामने जिंकून देण्याचा. पाहिजे उजव्या हाताने अर्ध विकेट ही लेनच्या बाजूने गोलंदाजी करेल अमित राऊत. यावेळेस फुल आणि पॉवरफुल मजबूत षटकार. नवीन चेंडू आणि बॉक्सची काय काळजी करू, भरपूर आहे. पंचांकडे चेंडू आहेत. या स्पर्धेमध्ये एक नियम आहे की चेंडू हरवल्यानंतर नवीन चेंडू मैदानामध्ये येणार. अगदी 5.5 पाचव्या षटकातला पाचवा चेंडू जरी हरवला तरी सहावा चेंडू नवीनच जाणार आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका आणि टिंगरे सरकार चषक आहे त्यामुळं बॉलची इथं कमी नाही. हा चेंडू खूप फॉलोअर लेनचा चेंडू होता, उजव्याच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता, मिस टाईम तिथं झाला. एक धाव आणि एका धावेबरोबरच धावफलक हळूच पुढे जाईल. 28 धावा 28 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. सलामीवीरांनी जोरदार सलामी दिली, झंझावाती सलामी दिली, आक्रमक सलामी दिली जी चांगली सुरुवातीची गरज होती. आणि तुम्ही बघताय की खरं तर 6 षटकामध्ये 48 धावा हे आव्हान फारसं मोठं नव्हतं, परंतु व्यावसायिकता या संघांमध्ये किती खचाखच भरलेली आहे त्याचं उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल.
वाह, श्रीकांत खुणे लागोपाठचा दुसरा षटकार आहे. तुम्ही बघाल की कृष्णा सातपुते ट्रेडमार्क शॉट होता हा. अप्पा साहेब दुदाने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी श्रीकांत खुणेला. आणि श्रीकांत खुणेने 2 षटकार ठोकले, तिसरा षटकार तो ठोकतोय की काय बघायचं. अमित राऊत समोर आहे. यावेळेस नवीन योजना खास करून कॉमेंटेटरसाठी आणलेली आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनचे सीईओ अर्थात सर्वे सर्वा संतोष नाणेकर यांनी कॉमेंटेटरला कव्हर करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक छोटासा कॅमेरा खास स्वीडनवरून दक्षिण कोरियावरून त्यांनी मागवलेला आहे. आणि मला वाटतंय आमचा आवाज आमच्या ऑनलाईनच्या प्रेक्षकांपर्यंत जात होता, आता त्यांना आमची छबी सुद्धा बघायला मिळेल. कारण संतोष नाणेकर सातत्यानं नवनवीन बदल करत आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे का टेनिस क्रिकेटला किती वाईड रेंज आहे टेनिस क्रिकेटची, ही खरं तर टेनिस क्रिकेट डॉट इनमुळं प्रेक्षकांच्या लक्षात आली. कारण जवळपास 6.6 लाख म्हणजे 6,06,000 सबस्क्रायबर टेनिस क्रिकेट डॉट इन चॅनलचे आहेत. आणि 6,06,000 सबस्क्रायबर याचा अर्थ टेनिस क्रिकेट किती दूरवर पोहोचलेला आहे, टेनिस क्रिकेटचा चाहता वर्ग किती मोठा आहे याचं ते उत्तम उदाहरण आहे. जी सुरुवात झाली, सुरुवात खूप छोटी होती, परंतु सातत्याने निष्ठेनं आणि त्या पाठीमागे आपला वेळ, आपली मेहनत, आपले ज्ञान ओतत जी काम संतोष नाणेकर यांनी केलेलं आहे त्याला खरं तर तोड नाहीये. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती पाहायचे. 2 षटकांचा खेळ संपला, 35 धावा षटकार हॅट्रिकची संधी होती श्रीकांत खुणेला, परंतु त्याने ती गमावली. तर एका बाजूनं मयूर कारंडेनं षटकार हॅट्रिकची संधी प्राप्त केली होती, दुसऱ्या बाजूनं श्रीकांत खुणेसुद्धा थांबला नाही, त्याला ज्यावेळेस संधी आली त्यावेळेस त्याने 2 षटकार लागोपाठ खेचले आणि धावफलकाला गती दिली. सातत्यानं 2 षटकांचा खेळ संपला, 35 धावा विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये या 13 धावा बनवायच्या आहेत. मला वाटतं आमचे मावळचे काही शिलेदार सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज तुम्ही नसाल बहुतेक खेळायला. आनंद चव्हाण मंडळी, जे पी राऊत आज आहात, आज खेळणार आहात. खेळापासून लांब राहू शकत नाही कारण क्रिकेट आमचा श्वास आहे. मध्यंतरी 1-2 वर्ष मी थोडासा लांब होतो, परंतु लक्षात आलं की लांब राहणं कदापि शक्य नाहीये. सरपंच अंकुश गोसगे मला वाटतं इथे उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. जांभळेगावचे सरपंच आहेत. वाईट चेंडू, त्यांच्या सौभाग्यवती देखील त्यांनी देखील गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. आणि अंकुश गोसगे आता ऑनलाईन आहेत. चला मैदानामध्ये, त्यांची टीम थोडीशी अडचणीमध्ये दिसते इथे. आणि यावेळेस झेल टिपला आहे, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसला श्रीकांत खुणेचा आणि तो बाद झाला धक्का क्रमांक. चला तिसरं षटक सुरू झालं आणि पहिल्याच चेंडूवरती कुलदीप धायबरला एक यश मिळालं. अश्विन भंडलकर यांनी एक सुरेख झेल तिथं स्क्वेअर लेगला टिपला. श्रीकांत खुणे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सचिन कंक मैदानामध्ये उतरलाय. डोंजे सिंहगड ट्रॅकर्स डोंजे विरुद्ध योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठान जांभवडे खेड या दोन संघामध्ये ही लढाई आपण बघतो आहोत. एक जबरदस्त लढती आजच्या दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तुम्हाला बघायच्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता, डावा पाय पुढे टाकत खरं तर स्वीप खेळायचा प्रयत्न होता तिथे, परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही तो फलंदाज. लेगबाईचा इशारा, एक अतिरिक्त धावेनं धावफलकाला गती मिळेल. धावफलक दाखवतोय आता 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडीबाद, 37 धावा, 11 धावांची गरज आहे. 22 चेंडूमध्ये 11 धावा, किती वेगवान चढाई केली तुम्ही बघाल.
वेगवान हल्ल्यांसाठी खरं तर मराठ्यांचं सैन्य प्रसिद्ध होतं, कारण मराठे छत्रपती शिवरायांनी सैन्याची अशी रचना केली होती, कुठल्याही मोहिमेवरती ते कधीच उंट हत्ती किंवा तोफा घेऊन जात नसायचे, घोडदळ पायदळ असायचं, जमेल थोडासा दारुगोळा असायचा आणि त्यामुळे वजन नसायचं आणि त्यामुळे मराठ्यांचं सैन्य खूप वेगवान हल्ला करायचं आणि तसंच माघारी पण यायचं। तसा वेगवान हल्ला या ठिकाणी चढवलेला आहे, काही क्षणातच जरूर tenniscricket.in CEO-ना धन्यवाद देऊ, ऑनलाईनच्या प्रेक्षकांना आमची छबी त्याने दाखवली। तर त्यावर बघा तुम्ही मैदानामध्ये उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता, स्क्वेअर कटचा प्रयत्न मयूर कारंडेचा तिथे फसला, थोडासा निर्धाव चेंडू असेल। कुलदीप धायबरने काही प्रमाणात ब्रेक लावलेला आहे, जो ब्रेक गरजेचा होता इथे, आणि तो ब्रेक त्याने निश्चित लावलेला आहे, कारण सुसाट सुटलेला घोडा त्याचा लगाम खेचणं कधी कदापि अशक्य असतं। यावेळेस बॅकफूटला जात चेंडूला बॅकफूट पॉईंट आणि गलीच्या मध्ये खेळलाय, एक धाव तिथं मयूर कारंडेला मिळेल आणि सिंह ट्रॅकर्स डोंजे संघ जाऊन पोहोचतोय 38 धाव संख्येवरती, अजून 10 धावांची गरज आहे। चर्चा आपण करत होतो की जसा वेगवान सुटलेला घोडा, भरधाव सुटलेला घोडा अडवता येणं अशक्य आहे, आपल्याकडे बैलगाड्याच्या शर्यतीत असतात, पहिल्या क्रमांकाचा गाडा घाटातून पार करून गेल्यानंतर तो घाटा गाडा अडवणं ते सुद्धा खूप अवघड आहे, तशा प्रकारे इथं या दोन फलंदाजांना किंवा सिंह ट्रॅकर्सला अडवणं आता योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठानला खूपच अवघड जाणार आहे। उजव्या हाताने उर्ध विकेट आतमध्ये आलेला चेंडू पूल करायचा होता, प्रयत्न फसला तिथे, एक धाव कंकला या ठिकाणी मिळेल, बाईचला, कंकला मिळणार नाही तर बाईच्या अतिरिक्त धाव मिळेल, एका धावी बरोबर धाव फलक 39 धावा। या परिस्थितीमध्ये धावांची जी अडवणूक केलेली आहे योगे कुलदीप धायबरनं ती खूप महत्वाची आहे आणि कुलदीपनं ते काम चोखपणे पार पाडलेलं आहे। दोन षटकामध्ये जवळपास खूप मोठी झेप घेतल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत धावा मिळाल्या त्या 4 धावा, फक्त 4 धावा आणि एक गडी देखील, ओहो अप्रतिम, आणि याच बरोबर पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद। बघा 10 धावांची फक्त गरज आहे आणि सलामीचा मयूर कारंडे देखील आता इथे बाद झालाय। सलामीची जोडी परतली, परंतु परतण्यापूर्वी त्यांनी जो विध्वंस केला होता तो अतिशय भयानक होता, खतरनाक होता। 38 धावा धावफलकावरती असताना मयूर कारंडे बाद झालाय आणि फक्त 10 धावांची गरज आहे। चेंडू जवळपास शिल्लक असतील 18 बॉल रिमेन, 18 चेंडू शिल्लक असताना फक्त 10 धावा गरजेच्या आहेत। बघताय तुम्ही शेवटचे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। खूप वेगवान या सामन्याच्या विजयाच्या समीप डोंजे संघ येऊन पोहोचलेला आहे, खरं तर अनपेक्षित अशी लढत इथं बघायला मिळाली, असं वाटलं होतं की खूप चांगला प्रतिकार इथं करेल योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठान, परंतु हंगामाची सुरुवात आहे त्यामुळं प्रॅक्टिसमध्ये खेळाडू असतील किती असतील शक्यता कमी आहे। मध्यंतरी परतीच्या पावसामुळं जवळपास आपला सगळा ऑक्टोबर सप्टेंबर हे 2 महिने वाहून गेलेले आहेत क्रिकेटमध्ये, पाणीसुद्धा खूप पडलं आणि त्यामुळं क्रिकेटच्या सरावापासून खेळाडू बराच काळ दूर राहिले। यावेळेस पाहायचं यष्टिरक्षकाचा छान प्रयत्न होता परंतु धावबाद करण्यामध्ये अपयशी ठरले, इथे एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी तयार नाहीत फलंदाज आणि एका धावेबरोबर धावफलक आता पुढे जाईल। धावफलकावरती बघा 40 धावा, 40 रन ऑन बोर्ड, विजयासाठी अजून 8 धावांची गरज आहे आणि त्यामुळं सराव खेळाडूंना कितपत मिळालं याविषयी शंका आहे, कारण तुम्ही पाहताय मला वाटतं 4 नोव्हेंबरला पाऊस थांबलाय आणि तिथून पुढे या स्पर्धा जे बरेचसे शेड्यूल हे पुढे गेले, कारण जवळपास मी पाहिलं की नोव्हेंबर माझ्याकडे सगळ्या तारखा फुल होत्या, परंतु 3 तारखेपर्यंत पाऊस पडत होता, 4 तारखेला पण पडला आणि त्यामुळं 4 तारखेची स्पर्धा पुढे, 11 तारखेच्या स्पर्धा परत पुढे आणि त्यानंतरचं शेड्यूल पुढे जात राहिलं। दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू मात्र सीमारेषेपार, 4 धावा।
आणि पुन्हा एकदा यावर्षी ती तयार झालेली आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न फसलेला. धावांची गरज आहे, फक्त 3 धावांची गरज आहे विजयासाठी. खूप मोठा हंगाम असतो टेनिस क्रिकेटचा. यावर्षी जरी उशिरा सुरू झाला असला तरी तो खूप उशिरापर्यंत चालेल यात शंका नाही. एक धाव घेण्याची संधी, परंतु अमित राऊतच्या हातामध्ये चेंडू आहे त्यामुळे धाव घेण्याचे धाडस अजिबात फलंदाज करणार नाहीत. धावा स्थिर आहेत तर 45 विजयासाठी 3 धावांची गरज आहे. योगेश भाऊ, नाटक प्रतिष्ठान खेड संघ अडचणीत आहे, या परिस्थितीमध्ये देखील त्यांचा प्रतिकार सुरू आहे. सुरेख टाकलेला हा चेंडू, जीवन गोलंदाजी मार्गवरती षटक संपलं. जीवन भांगेचं कौतुक करू आपण की त्यानं या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 6. पहिली 2 षटकं ही तर खरंच खूप खराब होती, कारण या षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये जवळपास 35 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 10 धावा आलेल्या. कुलदीप दाहेबरनं 4 धावा, तर कुलदीप दाहेबरच्या षटकामध्ये ज्या 4 धावा आल्या त्यामध्ये 2 धावा या लेगबाईजच्या होत्या. परंतु 2 षटकांचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती मिळालेल्या, त्यामुळं कमबॅक केले. परंतु पहिली जी 2 षटकं होती ती अत्यंत खराब होती आणि ज्यावेळेस तुम्ही सरावमध्ये नसता, प्रॅक्टिसमध्ये नसता, टीमचं कॉम्बिनेशन नसतं, त्यावेळेस या गोष्टी सहज आहे किंवा साहजिक आहे. आणि तोच फटका खरं तर योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठानला बसलेला असावा. गुणवत्ता या संघाची देखील मोठी होती. मगाशी मी उल्लेख केला की हिमालयाची गुणवत्ता नक्कीच आहे योगेश भाऊ जांभवडे प्रतिष्ठान संघाकडे, योगेश भाऊ नाटक प्रतिष्ठान संघाकडे, परंतु ती गुणवत्ता पुन्हा एकदा कागदावरती उतरली नाही आणि तो संघ बॅकफूटवरती आलाय. दुसऱ्या बाजूला मला कौतुक करावं लागेल सिंहगड ट्रॅकर संघाचं, खूप छान खेळले ते आणि विशेष म्हणजे जो स्पीड पकडला त्याने सुरुवातीपासून तो स्पीड कमी झाला नाही. सलामीची जोडी परतली, परंतु त्यावेळेस सामना संपूर्णपणे डोंजे संघाने आपल्या हातात घेतला होता. आता या परिस्थितीतून कसा प्रतिकार करतायत बघा. विशेष म्हणजे कौतुक मला करायचं आहे खेडच्या संघाचं यासाठी की 3 धावा फक्त समोरच्या संघाला पाहिजेत असं असताना ते लढतायत आणि हे महत्वाचं आहे. तेंडुलकरला एकदा प्रश्न विचारला पत्रकारांनी की सामना, एखादा सामन्यामध्ये तुम्ही पराभूत होत असाल तर तिथे तुमची मानसिक अवस्था काय असते. मी कधीच सामना संपेपर्यंत हार मानत नाही, जोपर्यंत सामना सुरू आहे तोपर्यंत जिंकण्यासाठीच प्रयत्न करायचा असतो आणि क्रिकेटनं केव्हा किती वेळा दाखवून दिलेलं आहे की अनेक अनपेक्षित लढती आपण क्रिकेटमध्ये बघितलेल्या आहेत आणि त्यामुळं जे होप सोडत नाहीत खेळचा संघ इथं क्रिकेट जिवंत आहे. वा, पुन्हा एकदा अप्रतिम. लागोपाठचे 3 चेंडू अमित राऊतनं निर्धाव टाकलेले आहेत. नवनाथ राऊत गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 45 धाव आहेत, तर शेवटचे 15 चेंडूंचा विचार करू आपण. 15 चेंडूंमध्ये फक्त 10 धाव आलेले आहेत आणि पहिल्या 12 चेंडूंमध्ये धावा ठोकलेल्या आहेत 35. हा पूर्ण विरोधाभास आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये सामना मध्ये वरचढ होते, पकड मजबूत होते, तशी ती अजूनही आहे. परंतु नंतर जो प्रतिकार केलेला आहे जांभवडे संघानं तो निश्चित महत्वाचा आहे. एक चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपू शकत नाही चेंडू सीमारेषा पार आणि याचबरोबर सिंहगड ट्रॅकर्स डोंजे संघानं हा सामना जिंकला. खूप छान लढत इथे प्रेक्षकांना बघायला मिळाली आणि या लढतीमध्ये सिंहगड ट्रॅकर्स डोंजे संघानं विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आज एकंदरीत 8 संघांचा खेळ बघायला मिळेल. आता पुन्हा एकदा अजून एक असाच मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. शिवसागर लिजेंड जुन्नर विरुद्ध बारामती एंगर्स. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आम्ही करतोय. डोंजे संघ जरा तुम्ही समालोचन कक्षाकडे आलात तर बरं होईल. मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते देतोय आपण?